हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास 2023 विषय गणित, त्यामधील दिवस 20 म्हणजे दिवस 20 आज आपण अभ्यास करणार आहोत. या अभ्यासक्रमामधील शेवटचा दिवस. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण यानंतर अंतिम चाचणीसुद्धा येणार आहे. अंतिम चाचणीचे व्हिडिओ तुम्हाला जर सर्वात अगोदर पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आजचा घटक आहे त्रिमितीय आकार. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रिमितीय आकार म्हणजे थ्री डायमेन्शन आपण जे बघत असतो, थ्री डायमेन्शन आकार असतात. त्रिमितीय म्हणजे आपण थ्री डायमेन्शन आकार असतात, त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. त्रिकोणमितीय आकाराचे नाव दिले आहेत, त्यानंतर शिरबिंदू किती असतात यांची माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे त्या सपाट पृष्ठे किती, कडा किती आहेत, वर्तुळाकार कडा किती आहेत आणि वक्र पृष्ठे किती, यांची माहिती आपल्याला लिहायची आहे. आता इष्टिकाचे ते एखादा बॉक्स बघितला असेल तर किती शिरोबिंदू असतात, एकूण 8 शिरोबिंदू असतात. बघा, 1, 2, 3, 4 असे खालच्या बाजूला पण 4 आहेत, एकूण कितीले 8 झाले, 8 शिरोबिंदू. एकूण पृष्ठ किती असतात, तुम्ही बॉक्स कोणते आहे बघा, बॉक्सला किती एकूण पृष्ठ असतात, 6 पृष्ठ असतात. आणि कडा किती असतात, कडा म्हणजेच या रेषा तुम्हाला दिसत आहे कडा, ओके, अशा 4 एका बाजूला 4 असे एकूण किती असणार, 12 कडा असतात. या ठिकाणी वर्तुळाकार कडे नाही आहेत. तर घन, घन म्हणजे एकूण ज्यांची लांबी रुंदी उंची समान असते, तर आपण ज्या इष्टिकाची तिची लांबी रुंदी उंची समान असते त्याला आपण घन असे म्हणतो. सेमच दोघांचं सारखंच आहे, शिरोबिंदू 8, सपाट पृष्ठे 6 आणि कडा किती आहेत, 12. आता ही त्रिकोणी चिती, त्रिकोणी चितीमध्ये बघा, या ठिकाणी शिरोबिंदू 5 आहे आणि दुसरा कॉलम आपला कुठला आहे, सपाट पृष्ठे. सपाट पृष्ठे किती आहेत, 5 आहे, दिसत आहे तुम्हाला आकृतीमध्ये. आणि कडा किती आहेत, 8 आहेत. त्रिकोणी सूची यामध्ये किती आहेत, शिरोबिंदू 6 शिरोबिंदू आहेत, कडा एकूण पृष्ठे किती आहेत, 5 आहेत. शिरोबिंदू पृष्ठे 5 आणि कडा किती आहेत, 9 आहेत. आता त्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी दिसत किती आहेत, वरती तुम्हाला 3, 2, 5, 7 दिसत, बाकीच्या दिसत बघा या ठिकाणी किती कडा दिसतात तुम्हाला, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 दिसतात आणि खालच्या बाजूला 3 आहेत, अशा 9 आहेत. चौकोनी सूची शिरोबिंदू, ओके, आहेत कडा आणि पृष्ठ किती आहेत, 4च आहेत, 4 पृष्ठ तुम्हाला दिसत आहेत. आता या ठिकाणी आहे वृत्तचित्ती म्हणजे दंडगोल, एखादा पाईप टाकी म्हणूया, टाकीच्या आकाराच्या वस्तू असतात त्याला आपण काय म्हणतो, वृत्तचित्ती किंवा दंडगोल. या ठिकाणी किती आहेत, दुसरा पृष्ठ आपण भागूया, सपाट पृष्ठ किती आहेत, 2. ही सपाट पृष्ठ म्हणजे हा वरचा एक भाग आणि हा खालचा भाग, ही सपाट पृष्ठ किती आहेत, 2 आहेत. आणि कडा शेवटचा कॉलम कुठला आहे, तर वर्तुळाकार कडा आणि वक्र पृष्ठे. वर्तुळाकार कडा किती आहेत, हे वर्तुळाकार कडावरचा एक भाग आणि काय किती आहेत, सपाट पृष्ठ वर्तुळ कडा असा ह्या आपण म्हणूया, वर्तुळाकार कडा किती आहेत, 2 आहेत. आणि वक्र पृष्ठ किती आहेत, तर 1 आहे. तर शंकू या ठिकाणी 1 आहे, शिरोबिंदू किती आहे, 1 आहे, सपाट पृष्ठ किती, 1 आहे, ओके. हे वर्तुळाकार काढा, वर्तुळाकार पृष्ठ किती आहेत, 1 आहे, हा वर्तुळाकार पृष्ठ आहे आणि हा वक्र पृष्ठ पण एक भाग आहे इकडचा, हा या ठिकाणी आलेला आहे. आणि ह्या गोलमध्ये फक्त वक्र पृष्ठच आहे, बाकी काही गोल म्हणजे एका चेंडू म्हणतो किंवा लाडू म्हणतो तो फक्त गोल असतो, म्हणजेच काय, याला फक्त एक वक्र पृष्ठच आहे, म्हणजे या ठिकाणी हा वक्र पृष्ठ आहे, ओके. या प्रकारे आपण हे पाहिलेलं आहे. आता सोडवून पाहूया. चिती सूची यातील फरक लक्षात घ्या. कोणत्याही दोन चिती, दोन सूचीच्या त्रिमितीय आकृत्या काढा, त्याखाली त्यांची नाव लिहा. याचे उत्तर आपल्याला दिलेले आहेत. दोन चितीन दोन सूची आपल्याला काढायचे आहेत. यामध्ये दोन चितीची आकृती दिली आहे या ठिकाणी,
या तीनपैकी तुम्ही एक दोन काढू शकता, नावं द्या. त्यानंतर सूची किती आहे, त्या ठिकाणी आकृती दिली आहे, सूची किंवा पंचसूची वगैरे असतात, चौकोनी सूची दिली आहे, त्रिकोणी सूची आणि चौकोनी सूची, या दोन सूची आपल्याला खाली काढायच्या आहेत. किंवा पंचकोनी सूची जर तुम्हाला काढता येत असेल तर तीसुद्धा तुम्ही काढू शकता. ओके, दोन सूचीच्या आकृत्या आणि दोन चितीच्या आकृत्या आपल्याला काढायच्या आहेत, ह्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी तुम्ही कोणत्याही दोन दोन सूची आणि चितीच्या आकृत्या काढू शकता. कळलं या ठिकाणी, हे उत्तर तुम्हाला कळलं असे वरतीच दिलेले आहेत. त्यानंतर चौकोनी सूचीची घडणी काढा. चौकोनी सूचीची घडणी याप्रमाणे तुम्हाला काढता येईल. नेक्स्ट, त्रिकोणी चितीची घडणी. त्रिकोणी चितीची घडणी याप्रमाणे काढता येईल. नेक्स्ट, चौथं, खालील प्रत्येक आकृतीची पृष्ठे, कडा, शिरोबिंदू यांची संख्या लिहून सारणी पूर्ण करायची आहे. आता पहिलं दिले त्रिकोणी चौकोनी चिती, हे आपल्या वर्दी जो पहिले सुरुवातीला चार दिले आहे त्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. आठ, तिकडे सहा, इकडे बारा. चौकोनी चिती म्हणजे इष्टिका चिती किंवा घन, ही दोन तुम्हाला आकृत्या वरती दिलेल्या आहेत. चौकोनी सूची ही सुद्धा आकृती आपल्याला वरती चार्टमध्ये दिलेली आहे, किती आहे, चार चार सहा. आता पंचकोनी चिती आणि पंचकोनी सूची ह्या वरच्या चार्टमध्ये दिलेली नाही, यांच्या आपण घेऊया. इथे असतात या ठिकाणी शिरोबिंदू सात, पंचकोने सात असतात, पृष्ठे एकूण दहा तयार होतात, आणि कडा किती असतात, पंधरा. त्यानंतर पंचकोनी सूची सहा आहेत, पृष्ठे किती असतात, सहा, आणि कडा किती असतात, दहा. सो या प्रकारे हा पूर्ण दिवस आपण आपण या दिवसामध्ये सर्व उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. अधिक सराव करण्यासाठी अधिक उदाहरणे तुम्हाला या ठिकाणी दिली आहे, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती तुम्ही पूर्ण करा. रंगीत कार्डशीट वापरून कोणत्याही तीन सूची, तीन चितीची साधी घडणी म्हणजे द्विमितीय आराखडा तयार करा, तसेच ते चिकटवून त्रिमितीय आकार बनवा. वडीलधाऱ्यांची मदत घ्या, शिक्षकांची मदत घ्या व इंटरनेटवरील याबाबतीत माहिती मिळवा व व्हिडिओ पहा. ही ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही ॲक्टिव्हिटी घरी शिक्षकांच्या मदतीने किंवा घरी वडीलधाऱ्यांच्या मदतीने तुम्ही ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे हा सेतू अभ्यासचा विसावा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आपण पूर्ण केला आहे. यानंतर आपण बघणार आहोत सेतू अभ्यास गणित या विषयाची अंतिम चाचणी. ती अंतिम चाचणी थोड्या दिवसात तुम्हाला उपलब्ध होईल. उपलब्ध झाल्यानंतर त्याचा उत्तरांचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवरती पोस्ट होईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस केला तरी अतिउत्तम. थँक्यू.